कबड्डी 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 आता होणार सामना जयनमंत रेवाडी विरुद्ध गावदिव्या कंबाणी. या सामन्याचा नाणेफेक कौल जातोय जयनमंत रेवाडीकडे आणि प्रथम चढाईसाठी आमंत्रित केलं ते गावदिव्या कंबा संघाला. दरम्यान सामन्याला सुरुवात होते गावदिव्या हातकंबाकडून प्रथम चढाईसाठी जर्सी क्रमांक 7 जयनुमन सरेवाडी विरुद्ध गावदिव्या हातकंबा या दोन्ही संघांचा आलेला सामना. दोन्ही संघ आपल्याला तुल्यबळ पाहायला मिळतात. मेडल कव्हरवरती चाललेली चढाई आपल्याला पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 7 याच्याकडून बंटी आपल्या प्रथम चढाईमध्ये कोणत्या स्वरूपाचा गुण मिळत वाईन मिळवत नाहीये. रेड वेलेकर क्रीडांगणामध्ये सुरू करतोय. प्रत्युत्तर दाखल केलं जातं जयनुमन सरेवाडी संघाकडून चढाईसाठी येतोय. जर्सी क्रमांक 10 सात मोर आपल्याला पाहायला मिळते. गावदिव्या हातकंबा संघाच्या क्रीडांगणामध्ये दोन एक दोन दोनची क्षेत्रफळ सजवली जाते. राईट कोर्नरवरती झालेली चढाई आपल्याला पाहायला मिळते. या चढाईमध्ये मात्र कोणत्या स्वरूपाचा गुण मिळत आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप करतोय. प्रत्युत्तर दाखल केलं जाते गावदिव्या हातकंबा संघाकडून चढाईसाठी येतोय. जर्सी क्रमांक 9 सात मुळे आपल्याला पाहायला मिळत आहे. जयनमन झरेवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये दोन एक दोन दोनची क्षेत्रफळ सजवली जाते. लेफ्ट कॉर्नरला चाललेली चढाई मिडल कव्हरला हलत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. ते पॉईंट मारण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु यश मात्र हाती येत नाही आहे. रेड व्हॅलेट होत आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू करतोय. आता मात्र चढाईसाठी येतोय जयनमन झरेवाडी संघाकडून. जर्सी क्रमांक 1 बाबू रत्नागिरी जिल्ह्यातील गाजलेला असा रायडर गावदिव्या हातकंबा संघाच्या क्रीडांगणामध्ये सात मोरे आपल्याला पाहायला मिळते. बाबू याच्याकडून कोणत्या प्रकारची कमाल कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. रॅपिड पद्धती झालेली चढाई दरम्यान या चढाईमध्ये देखील कोणत्या सर्वांचा गुण मिळत नाही आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू करतो. आता मात्र डू ऑर डायरेक्ट असेल तर टच पॉईंट घ्यावा लागेल. दोन्हीपैकी एक संघाचा श्रीगणेशाची निश्चितच होईल. जर्सी क्रमांक 10 याच्याकडून कोणत्या प्रकारची कामगिरी केली जाईल. राईट कॉर्नरवरती झालेली चढाई आपल्याला पाहायला मिळते. सात मोरे असतील. दोन एक दोन दोनची क्षेत्रफळी सजवली जाईल. इथे झटापट चालू आहे पॉईंट घेण्यासाठी परंतु खोलवरती चाललेला डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो. जयनमन झरेवाडी संघाचा पॉईंट वेळ टाईप चाललाय. पॉईंट घ्यावा लागेल. हँड टचच्या स्वरूपात बाद करण्याचा दावा करतोय आणि इथे मात्र रायडर बाद होतोय आणि एक गुण मिळतोय जयनमन झरेवाडी संघाचा. श्री गणेशा होतोय. प्रत्युत्तर दाखल दिले जाते जयनमन झरेवाडी संघाकडून चढाईसाठी. जर्सी क्रमांक 7 लेफ्ट इनला टोटाच्या स्वरूपात बाद करण्याचा दावा करतो. एक गुण मिळतोय जयनमन झरेवाडी संघाला. एक मोहरा बाहेर जाईल गावदिव्या हातकंबा संघाचा. आता मात्र चढाईसाठी येतोय जर्सी क्रमांक 9 जयनमन झरेवाडी संघाचा. गुणफलक जर आपण पाहिलं तर 2 गावदिव्या हातकंबा संघ अजूनही शून्यावरती असेल आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही त्यांचं खातं उघडलं गेलं नाही आहे. या देखील चढाईमध्ये कोणत्या स्वरूपाचा गुण मिळत नाही. रेड व्हॅलेकर आपल्या क्रीडांगणामध्ये सुरू करतोय. पुन्हा एकदा जयनमन झरेवाडी संघाकडून चढाईसाठी येतो. जर्सी क्रमांक 1 5 मोरे आपल्याला पाहायला होतं. बोनस गुण इथे ऑफ असेल. टच पॉईंट घ्यावा लागेल बाबू याला. या चढाईमध्ये देखील कोणताही गुण मिळत नाही आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप करतोय. प्रत्युत्तर दाखल केल्या जाते गावदिव्या हातकंबा संघाकडून. सात मोरे आपल्याला पाहायला मिळते जयनमन झरेवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये. अजून देखील गावदिव्या हातकंबा संघाचं खातं उघडलं नाही. शून्यावरती असलं आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पॉईंट घेणं आवश्यक असेल जर आपल्याला कमबॅक करायचं असेल तर निश्चितच टच पॉईंट घ्यावा लागेल. मिडल कव्हरला बाद करण्याचा प्रयत्न केला जातो. या देखील चढाईमध्ये कोणत्याही स्वरूपाचा गुण मिळत नाही आहे.
प्रत्युत्तर दाखल केलं होतं जय हनुमान झरेवाडी संघाकडून. चढाईसाठी होते जर्सी क्रमांक 10-5 मोहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गावदे बॅटकुंबा संघाच्या क्रीडांगणामध्ये 2-2 क्षेत्रफळ ते सजवली जाते. लेफ्ट कॉर्नरला चालली चढाई. या चढाईमध्ये रेड व्हॅलिड करतो मिडलाईनवरती उभा राहतोय. आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप करतोय. पुन्हा एकदा चढाईसाठी येतो तो जर्सी क्रमांक आपल्या संघासाठी वारंवार अशा चढाई करतोय. इथे पुन्हा एकदा डू ऑर डाय रेड असेल गावदे हातकंबा संघासाठी. जय हनुमान झरेवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये 7 मोहरे आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे मात्र बॅक किक चॅनर मुजायरा फेस करतोय आणि एक गुण मारण्याचा दावा करतोय. इथे मात्र श्रीगणेश होतोय. गावदेवी हातकंबा संघाचा एक गुण मिळेल. पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल केलं जातं. जर्सी क्रमांक 7 आणि इथे मात्र ऍडवान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आवश्यकता नव्हती. थर्ड रेड होती. इथे रायडरला पॉईंट घेण्यासाठी झटापट करावी लागते परंतु ऍडवान्स टॅकलचा प्रयत्न केला गेला आणि एक गुण मिळतोय जय हनुमान झरेवाडी संघाला. आता मात्र चढाईसाठी येतो जर्सी क्रमांक 10 गावदेवी हातकंबा संघाकडून. बोनस गुण मारल्याचा दावा करतो आणि एक बोनस गुण मिळतोय. पुन्हा एकदा चढाईसाठी येतो जय हनुमान झरेवाडी संघाकडून. जर्सी क्रमांक 5 मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गावदेवी हातकंबा संघाच्या क्रीडांगणामध्ये 2-2 क्षेत्रफळ ते सजवले आहे. राईट कॉर्नरवरती चाललेली चढाई आपल्याला पाहायला मिळते. बाबू याची खोलवरती चाललेला डिफेन्स असेल. इथे मात्र पॉईंट मारल्याचा दावा करतोय आणि निश्चितच इथे एक गुण मिळेल जय हनुमान झरेवाडी संघाला. आपल्या संघासाठी वारंवार अशा चढाई करून गुण मिळवतोय. प्रत्युत्तर दाखल येतात. जर्सी क्रमांक 10 जाणे या आधीच्या चढाईमध्ये बोनस गुण मिळवला होता. पुन्हा एकदा चढाईसाठी येतो. इथे टच पॉईंटची आवश्यकता असेल तर आपल्या खेळाडूं पुन्हा एकदा मैदानावरती आणायचं असेल तर टच पॉईंटची निश्चितच आवश्यकता असेल. गावदेवी हातकंबा संघासाठी पुन्हा एकदा बोनस गुण मारण्याचा प्रयत्न केला जातोय. पाहूया पंचांच्या पसंतीत उतरतोय का. राईट कोणवरती चाललेली चढाई. या चढाईमध्ये मात्र कोणत्या सोबत गुण मिळतो आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप. तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. जय हनुमान झरेवाडी संघाकडून चढाईसाठी जर्सी क्रमांक 10-4 मोरे आपल्याला पाहायला मिळतात. गावदेवी हातकंबा संघाच्या क्रीडांगणामध्ये खोलवरती चाललेला डिफेन्स डबल टाय होल्ड रायडर बाद एक गुण मिळतोय गावदेवी हातकंबा संघाला. प्रत्युत्तर दाखल केलं जाते हातकंबा संघाकडून. जर्सी क्रमांक 10-6 मोरे आपल्याला पाहायला मिळतात. जय हनुमान झरेवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये आपल्या संघासाठी वारंवार बोनस गुण मिळवतोय. फ्रंट ब्लॉकला येतोय आणि इथे मात्र कमाल केली जाते. झटापट चालू आहे. 1-2 गुण मिळत आहेत गावदेवी हातकंबा संघाला. आता मात्र चढाईसाठी येतो जय हनुमान झरेवाडी संघाकडून. जर्सी क्रमांक 7 मोरे आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा मैदानावरती आलेले पाहायला मिळत आहेत. बाबू याला कमाल करावी लागेल, धमाल करावी लागेल. मिडल कव्हरला अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. बाबू याच्याकडून लेफ्ट कॉर्नरला चालली चढाई आपल्याला पाहायला मिळते. बाबू याची बोनस गुण मारण्याचा प्रयत्न केला जातोय. एक बोनस गुण मिळतो जय हनुमान झरेवाडी संघाला. पुन्हा एकदा चढाईसाठी येतो गावदेवी हातकंबा संघाकडून. जर्सी क्रमांक 10 मैदानावरती पहा आपल्या संघासाठी वारंवार अशी चढाई करतोय. 4-1 झालेला सामना. 2-2 क्षेत्रफळी सजवली जाते. राईट कोणवरती चाललेली खोलवरती चढाई आपल्याला पाहायला मिळते. रेड व्हॅलिड करतो. कोणत्या सोबत गुण मिळतो आपल्या क्रीडांगणामध्ये रोमांचजनक असेल. गावदेवी हातकंबा विरुद्ध जय हनुमान झरेवाडी. पुन्हा एकदा सामन्याला सुरू होते. चढाईसाठी ते जर्सी क्रमांक 7 एक बोनस गुण मिळतोय जय हनुमान झरेवाडी संघाला. पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल केले जाते. गावदेवी हातकंबा संघाकडून चढाईसाठी तो जर्सी क्रमांक 7 4 मोहरे आपल्याला पाहायला मिळतात. जय हनुमान झरेवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये 4-1 झालेला सामना. दोन्ही कव्हरला हलत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. पॉईंट मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र बाबू याच्याकडून कमाल केली जाते, धमाल केली जाते. रायडर बाद होतोय. एक गुण मिळतोय जय हनुमान झरेवाडी संघाला. पुन्हा एकदा जय हनुमान झरेवाडी संघाकडून चढाईसाठी तो जर्सी क्रमांक 7 त्याच्या जर्सी क्रमांक एवढी त्याची उंची असेल असा माझा अंदाज आहे. पाहूया आपल्या उंची एवढे पॉईंट मिळवतं का या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा कमाल केली तरी इथे मात्र टॅकल केला जातोय. रायडरला बाद केलं जातोय. एक गुण मिळतोय गावदेवी हातकंबा संघाला. लेफ्ट कव्हरकडून कमालीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते गावदेवी हातकंबा संघाकडून. जर्सी क्रमांक 8 याच्याकडून हा टॅकल अटेंड केला गेला होता आणि सक्सेसफुल ठरतोय. पुन्हा एकदा गावदेवी हातकंबा संघाकडून चढाईसाठी येतो. जर्सी क्रमांक 10 आपल्या संघासाठी वारंवार अशी चढाई करतोय. आता मात्र 4 मोरे आपल्याला पाहायला मिळतात. जय हनुमान झरेवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये खोलवरती झालेला डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या चढाईमध्ये कोणत्या सोबत रिस्क घेत नाही आहे, कोणत्या सोबत गुण मिळत नाही आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परततोय. प्रत्युत्तर दाखल करत होते. जय हनुमान झरेवाडी संघाकडून चढाईसाठी येतोय. जर्सी क्रमांक 1 बाबू. बाबूची शोना इथे आलेली दिसत नाही कारण अजून बाबूचं रौद्ररूप इथे धारण केलं नाही आहे बाबू याने. पाहूया
यापुढील हाफ मध्ये कोणत्या प्रकारचा खेळ प्रदर्शित केला जाईल बाबू याच्याकडून साठ मोर आपल्याला पाहायला मिळतात. गावदेवी हटकंबा संघाच्या क्रीडांगणामध्ये 2-1 2-2 ची क्षेत्रफळ सजवली जाते. दोन्ही कबर हलता ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. या देखील चढाईमध्ये कोणत्याही स्वरूपाचा गुण मिळत नाहीये. पुन्हा इथे चढाईसाठी गावदेवी हटकंबा संघाकडून जर्सी क्रमांक 10 आपल्या संघासाठी वारंवार अशा चढाई करतो परंतु पॉईंट मात्र त्याच्या हाती लागत नाहीये. बाबू याच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न आणि मात्र लेफ्ट इनला इथे बाद करत यश येते आणि गुण मिळतं गावदेवी हटकंबा संघाला. पुन्हा एकदा चढाईसाठी तो जयहनुमान झरेवाडी संघाकडून जर्सी क्रमांक 1 बाबू लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चढाईला सुरुवात करतो. राईट कॉर्नरला बाद करण्याचा प्रयत्न केला जातो तो बाबू याच्याकडून खोलवरती झालेला डिफेन्स आपल्याला पाहायला होतं. मिडल कव्हरला बाद करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र टॅकल केलं जातं. कमालीची कामगिरी आपल्याला पाहायला मिळतं. रायडर बाद एक गुण मिळतं गावदेवी हटकंबा संघाला. बाबू याला मैदानाच्या बाहेर झालं जातं. आता मात्र दोन मोहरे आपल्याला पाहायला मिळतं जयहनुमान झरेवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये. सुपर डॅकाची सुवर्ण संधी असेल. जर्सी क्रमांक 10 पुन्हा एकदा चढाईवरती सज्ज होतोय. रेड व्हॅलेट करताना मिडल्यांवरती उभं राहते. गुणफलक जर आपण पाहिलं तर जयहनुमान झरेवाडी संघ 7 गुण, गावदेवी हटकंबा संघ 8 गुण, टबल 1 गुण आणि बिचाडीवरती असेल तो जय. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरू होतं. ते सेकंड आपला सुरू होतं. ते चढाईसाठी जयहनुमान झरेवाडी संघाकडून जर्सी क्रमांक 12-2 मोरे आपल्याला पाहायला मिळते. तर टच पॉईंट घ्यावा लागेल आपल्या संघातील खेळाडूंना. पुन्हा एकदा मैदानावरती जर आणायचं असेल तर कमबॅक करण्यासाठी टच पॉईंटची आवश्यकता असेल. पॉईंट मारल्याचा दावा करतोय. मिडल कव्हरला टोटलच्या स्वरूपात बाद करण्याचा दावा करतोय. पाहूया पंचांचा निर्णय काय असेल. या सामन्यानंतर होणारा सामना क्वार्टर फायनलचा पहिला सामना मोरिया विरुद्ध या दोन्ही संघांमध्ये जो विजेता संघ असेल त्यांचा क्वार्टर फायनलचा पहिला सामना असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. तसेच मोरिया संघाने सज्ज व्हायचं आहे. या सामन्यामध्ये जो विजेता संघ असेल तो मोरिया संघासमवेत क्वार्टर फायनलचा पहिला सामना खेळेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. हा सामना संपल्यानंतर 5 मिनिटाची विश्रांती असेल. तर नंतर मोरिया विरुद्ध या दोन्ही संघांमध्ये जो विजेता संघ असेल त्यांचा क्वार्टर फायनलचा पहिला सामना होईल या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. तसेच मोरिया पाली संघाने सज्ज व्हायचंय. तर पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. तयार रेडिंगसाठी येतोय जर्सी क्रमांक 12 जयहनुमान झरेवाडी संघाकडून. आता मात्र रेड व्हॅलिड करतो आपल्या क्रीडांगणामध्ये. सुखरूप परत एक बोनस गुण मिळतो तो जयहनुमान झरे. मुन्ना दादा देसाई यांचं क्रीडानगरीत आगमन होतंय. तरी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. जर्सी क्रमांक 10 गावदेवी हटकंबा संघाकडून कोलवरती चाललेलं डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतं. सुपर टॅकलची सुवर्ण संधी होती परंतु इथे मात्र ऍडव्हान्स टॅकल करण्याची चुकी करण्यात आली आणि एक गुण मिळतोय गावदेवी हटकंबा संघाला. प्रत्युत्तर दाखल केलं जातं. एक मोर आपल्याला पाहायला मिळतं. 1-7 चाललेला सामना. 2-1 2-2 क्षेत्रफळ इथे सजवले जातं. ऑलआउटवरती असलेलं आणि इथे मात्र विंडांवरती झालेली झटापट आपल्याला पाहायला मिळतं. रायडर बाद होतोय. 3 गुण मिळतायत गावदेवी हटकंबा संघाला. ऑलआउट होतोय जयहनुमान झरेवाडी संघ आणि पुन्हा एकदा 7 मोरे आपल्याला मैदानावरती आलेले पाहायला मिळतं. गुणफलक जर आपण पाहिलं तर पाली विरुद्ध या दोन्ही सामन्यांमध्ये संघांमध्ये जो विजेता संघ असेल तो मोर्या संघासमवेत क्वार्टर फायनलचा पहिला सामना खेळेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. पुन्हा एकदा जयहनुमान झरेवाडी संघाकडून चढाईसाठी तो जर्सी क्रमांक 7-7 मोरे आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी हटकंबा संघाच्या क्रीडांगणामध्ये 2-1 2-2 क्षेत्रफळ इथे सजवली जाते आणि एक बोनस गुण मिळतोय. एक गुण मिळतोय जयहनुमान झरेवाडी संघाला. प्रत्युत्तर दाखल केला तर चढाईसाठी येतो जर्सी क्रमांक 10 राईट कोनवरती चाललेली चढाई आपल्याला पाहायला मिळते. 2-1 2-2 क्षेत्रफळ इथे सजवली जाते. कोलवरती चाललेला डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतो जयहनुमान झरेवाडी संघाचा. अतिजय संतोष झालेली चढाई. या चढाईमध्ये रेड व्हॅलिड करतो. मिडल्यांवरती येऊन उभा राहतोय. कोणत्याही स्वरूपाचा गुण मिळत नाही. आता मात्र चढाईसाठी जयहनुमान झरेवाडी संघाकडून जर्सी क्रमांक 1 बाबू याच्याकडून पॉईंटची आवश्यकता असेल. आपल्या संघासाठी कमबॅक करून द्यावा लागेल. पिछाडीवरती असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो जयहनुमान झरेवाडी संघ. मिडल कव्हरला बाद करण्याचा प्रयत्न केला तर बाबू याच्याकडून लेफ्ट कॉर्नरला चालली चढाई आपल्याला पाहायला मिळते. इथे कोणत्या स्वरूपाचा पॉईंट घेतला जाईल बाबू याच्याकडून. वेळ मात्र संपतोय. पुन्हा इथं रेड व्हॅलेट आपल्या क्रीडांगणामध्ये खाली आज परततोय.
तर पुण्याच्या सामन्या सुरू होते झाडे साठी गावडी व्यास कंबा सांगून जर्सी क्रमांक 10 रेड व्हॅलेट करतोय. थर्ड रेड असेल डुअर डायरेक्ट असेल इथे पॉईंट घ्यावा लागेल अथवा मैदानाच्या बाहेर जावं लागेल टच पॉईंट किंवा आणि इथे मात्र बॅकिंग मारण्याचा दावा करतोय बाबू याला बाद करण्याचा दावा करतोय दोन्ही खेळाडूंकडून आणि इथे मात्र रायडर बाद होतोय एक दोन होते गाव देवी जयरमा झरेवाडी संघाला राईट कॉर्नरला बाद करण्याचा दावा करत होता परंतु डुअर डायरेक्ट असल्या कारणाने पॉईंट मिळत नाही आणि रायडर जातोय मैदानाच्या बाहेर. आता मात्र 6 मोर आपल्याला पाहायला मिळते गावदेवी आजकुंभ संघाच्या क्रीडांगणामध्ये चढायसाठी येतोय जर्सी क्रमांक 1 बाबू जयरमा झरेवाडी संघाकडून लेफ्ट कॉर्नरली झालेली चढाई आपल्याला पाहायला मिळते मिडल कव्हरला अल्टो ठेवण्याचा प्रयत्न केला जातो आणि इथे मात्र जबर जसं टॅकल केला जातो रायडर होईल मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतोय गावदेवी हातकंब संघाला तसेच एक बोनस गुणाची कमाई करतो आपल्या संघासाठी जनमन झरेवाडी संघाला देखील एक गुण मिळतोय. प्रेक्षकांना विनंती आहे ग्राउंडच्या बाहेर जे आपण रेलिंग लावले त्याच्यावरती लोंबकोळ नाही जरा पाठीवर आपण सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे. प्रेक्षकांना माझी नम्र विनंती असेल की त्यांनी रेलिंगवरती लोंबकळायचं नाही आहे थोडंसं पाठीवरून सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे जे आपण रेलिंगवरती लोंबकळत आहेत. सामना सामने शेवटी 5 मिनिटे शिल्लक गुण फलक असेल गावदेवी हातकंबा संघ 13 गुण जय हनुमान झरेवाडी संघ 11 गुण तब्बल 2 गुणांची आघाडी असेल ती गावदेवी हातकंबा संघाकडे. रेलिंगवरती आपण लाईटीचे लाईट जे आपण सामना प्रकाश होतो ते सामने आपण पाहतोय ते लाईट आपण त्या रेलिंगवरती लावलेले जर करंट वगैरे लागण्याची शक्यता आहे त्यामुळे जरा पाठीवरून सामनाचा आस्वाद घ्यायचा आहे. प्रेक्षकांना माझी नम्र विनंती असेल तर पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय जय हनुमान झरेवाडी संघाकडून चढायसाठी जर्सी क्रमांक 7 रेड व्हॅलेट आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप करतोय त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी गावदेवी हातकंबा संघाकडून चढाईसाठी येतोय जर्सी क्रमांक 7 आपल्या संघाला लीडवरती पाहून इथे रेड व्हॅलेट करतो आणि कोणत्याही स्वरूपाचा धोका न पत्करता इथे मिडलांवरती येऊन जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न केला तर राईट कडून झाली चढाई आपल्याला पाहायला मिळते परंतु या चढाईमध्ये कोणत्याही सोबतची रिस्क घेण्याचा माणूस दिसत नाही आहे रेड व्हॅलेट करतोय मिडलांवरती येऊन उभा राहतोय. सामना समजा शेवटचे 4 मिनिटं शिल्लक आणि गुण फलक असेल गावदेवी हातकंबा संघ 13 गुण जय हनुमान झरेवाडी संघ 11 गुण पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल केलं चढाईसाठी येतोय तो जर्सी क्रमांक 10 या आधीच्या चढाईमध्ये जर आपण पाहिलं तर कोणत्याही स्वरूपाचा गुण मिळाला नव्हता या चढाईमध्ये पॉईंट घ्यावा लागेल जर आपल्या संघाला कमबॅक करून द्यायचं ते प्रत्येक चढाईमध्ये एक एक दोन दोन गुण घेणं इथे निश्चितच आवश्यक असेल जय हनुमान झरेवाडी संघाला. गावदेवी हातकंबा संघासाठी जर्सी क्रमांक 10 इथे पॉईंट घ्यावा लागेल अथवा मैदानाच्या बाहेर जावं लागेल 7 मोरे आपल्याला पाहायला मध्ये जय हनुमान झरेवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये दोन क्षेत्र पैसे पॉईंट मात्र मिळत नाहीये बोनस पॉईंट इथे दोघांपैकी 1 पॉईंट घेणं आवश्यक असेल राईट कॉर्नरची झालेली इशारा इथे मात्र आवश्यकता नाही आणि झटापट मात्र चालू आहे दोन मिळत आहेत गावदेवी हातकंबा संघाला. इथे मात्र ॲडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न बॅकहोल करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न मात्र इथे फसतोय बोनस प्लस 1 पॉईंट भेटतोय जय हनुमान झरेवाडी संघाला. 2 गुणांची कमाई करतोय मॅचच्या निर्णायक क्षणांमध्ये इथे ही चढाई लगावली गेली आणि गुण फलक जर आपण पाहिलं तर गावदेवी हातकंबा संघ 15 गुण जय हनुमान झरेवाडी संघ 13 गुण अजूनही 2 गुणांनी पिछाडीवरती जय हनुमान झरेवाडी संघ. झरेवाडी संघाच्या क्रीडांगणामध्ये जर आपण जर पाहिलं तर 5 मोर आपल्याला पाहायला मिळतं बाबू हा देखील पुन्हा एकदा क्रीडांगणावरती होतोय. आता मात्र बाबू याला कमाल करावी लागेल आपल्या संघाला जर इथे कमबॅक करून द्यायचं असेल बाबूला रेडमध्ये पॉईंट घ्यावे लागतील. इथे जर्सी क्रमांक 7 गावदेवी हातकंबा संघाकडून रेड व्हॅलेट करतो आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परततोय पुन्हा एकदा प्रतिनिधित्व दाखल केलं जाईल. आधीच्या चढाईमध्ये 2 गुण मिळवले होते पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होत आहे लेफ्ट कॉर्नरला चालली चढाई आपल्याला पाहायला मिळते 7 मोरे आपल्याला पाहायला मिळतात आणि मात्र पुन्हा एकदा ऍडव्हान्स सायकल करण्याचा प्रयत्न आपल्या संघाला लीडवरती पाहून इथे आवश्यकता नव्हती. सामना संपण्याची शेवटी 2 मिनिटं शिल्लक आता जर गुण फलक पाहिलं तर गावदेवी हातकंबा संघ 15 गुण जय हनुमान झरेवाडी संघ 14 गुण तब्बल 1 गुणांनी पिछाडीवरती असेल जय हनुमान झरेवाडी संघ. अजूनही या सामन्याचा निर्णय इथे हाती लागत नाहीये रेड व्हॅलेट असं क्रीडांगणामध्ये सुखरूप करतोय पुन्हा एकदा प्रतिनिधित्व दाखल केलं जायचे जय हनुमान झरेवाडी संघाकडून रेड व्हॅलेट आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप करतोय. आता मात्र गावदेवी हातकंबा संघाकडून चढाई स्टार्ट होते जर्सी क्रमांक 10 डुअर डायरेक्ट या चढाईमध्ये पॉईंट घ्यावा लागेल या चढाईमध्ये जर पॉईंट घेतला नाही तर निश्चितच दोन्ही संघ इथे बरोबरीला आलेले आपल्याला पाहायला मिळतील. बॉलवरती चाललेला डिफेन्स बाबू याच्याकडून कमाल केले जाईल बाबू भैया
एक गुणांची कामावर जय हनुमान झरेवाडी संघासाठी दोन्ही गुणां दोन्ही संघ इथे बरोबरीला आलेले आपल्याला पाहायला मिळते. चार मोरे आपल्याला पाहायला मिळतात गावदेवी आजकाम संघाच्या क्रीडांगणामध्ये. हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतो. फ्रंट ब्लॉकला येतो आणि इथे मात्र जातो रायडर जाईल मैदानाच्या बाहेर. एक गुण मिळते गावदेवी आजकाम संघाला. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. सामन्यातील काही क्षणी ते उरलेले आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही निकाल इथे हाती लागत नाही की कोणता संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. सामना सामन्याच्या शेवटी एक मिनिट शिल्लक आणि गुण फलक जर आपण पाहिलं तर गावदेवी आजकाम संघ 16 गुण, जय हनुमान झरेवाडी संघ 15 गुण. वेळ व्हॅलिड करतो आणि मिडलाईनवर तीन उभा राहतो आणि 30 सेकंड होते की 27-28 सेकंड इथे. तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवातील चढाईसाठी येतो जय हनुमान झरेवाडी संघाकडून. जर्सी क्रमांक एक बाबू, पाच मोरे आपल्याला पाहायला मिळतात गावदेवी आजकाम संघाच्या क्रीडांगणामध्ये. 2-1-2 क्षेत्रफळ सजवली जाते. लेफ्ट कॉर्नरवरती चाललेली चढाई आणि इथे मात्र कमाल केली जाते. बाबू गावदेवी आजकाम संघाला. इथे मात्र प्रेक्षकाचा प्रतिसाद वाढतोय. आता मात्र चढाईसाठी जर्सी क्रमांक असाल आणि इथे मात्र जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतं. रायडर बाद एक गुण मिळतो जय हनुमान झरेवाडी संघाला. गुण फलक असेल गावदेवी आजकाम संघ 17 गुण, जय हनुमान झरेवाडी संघ 16 गुण. चढाईसाठी येतो जर्सी क्रमांक आणि इथे मात्र जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतं. रायडर होईल बाद एक गुण मिळतो गावदेवी आजकाम संघाला. दरम्यान सामना सांगतो आणि विजेता संघ असेल गावदेवी आजकाम संघ. गुण फलक असेल 18-16.